याच एका रोड शो मुळे नितीन गडकरी वादात सापडले असून त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. नागपुरात लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असलं तरीही तिथे त्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जोरदार प्रचार केला, अनेक रोड शो केले. त्यापैकीच या एका रोड शो वरून विरोधकांनी त्यांची तक्रार केली आहे. 1 एप्रिल 2024 उत्तर नागपुरात केलेल्या या रोड शो मध्ये अनेक शाळकरी मुलं रस्त्याच्या कडेला गडकरींच्या स्वागतासाठी उभी होती, ती सुद्धा भर दुपारी. हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. वैशाली नगरच्या NSVM फुलवारी शाळेचे विद्यार्थी गडकरींच्या स्वागताचं बॅनर घेऊन रस्त्यावर उभे होते, यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं लोंढेंनी या तक्रारीत म्हटलं होतं. याची दखल निवडणूक आयोगाने आता घेतली आणि शाळा संचालक मुरलीधर पवनीकर यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यांनी दिलेल्या लेखी खुलाशानंतर शाळा संचालक दोषी आढळले असून त्यांच्यावरील पुढील कारवाईसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अतुल लोंढे यांना आलेल्या पत्रात म्हटलंय. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या कारवाईचं स्वागत केलंय, पण नितीन गडकरींवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. शाळेतली मुलं भर उन्हामध्ये रॅलीसाठी उभे ठेवणं हे उमेदवाराच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही किंवा त्यांच्या टीमच्या दबावाशिवाय होऊ शकत नाही, आणि त्यामुळे शोभेची वस्तू बनवणं त्या मुलांना जर काही झालं असतं तर. शिवाय निवडणूक आयोगाने पहिल्याच पत्र परिषदेमध्ये ह्या गोष्टी सगळ्यात स्पष्ट सांगितल्या होत्या की मुलांचा वापर निवडणुकीत करता येणार नाही, तरी हा केला गेला. कारवाई कोणावर झाली, कारवाई संचालकांवर आणि मुख्याध्यापकांवर होणार, ही कारवाई वास्तविक पाहता उमेदवारावर झाली पाहिजे, कारण उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला आहे आणि सातत्यानं असं घडत आहे. मग ते बावनकुळे असो, देवेंद्र फडणवीस असो, मग या देशामध्ये कायदा आहे की नाही आहे, या देशामध्ये संविधान आहे की नाही आहे, त्याचं पालन होणार आहे की नाही होणार आहे, की निवडणूक आयोग काहीतरी वेगळंच करणार आहे. नागपुरात नितीन गडकरींविरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे उभे असून 19 एप्रिलला झालेल्या मतदानात 54.3% मतदारांची हजेरी नोंदवण्यात आली आहे. याविषयीचे सर्व ताजे अपडेट्स पहा BBC मराठी.com वर.